हाय नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माया चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्वारीची भाकरी कशी करायची याचा व्हिडिओ दाखवणार आहे। घरात एक टाईम भाकरी व एक टाईम चपाती करतो आम्ही रोज। डबा ज्यावेळी असेल त्यावेळी चपाती करतो व ज्यावेळी ते घरात असेल त्यावेळी आम्ही भाकरी करतो। चला तर तुम्हाला आज मी ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते दाखवते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका। मैत्रिणींनो, वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाकरी बनवली जाते। नाचणीची भाकरी बनवली जाते, तसेच बाजरीची भाकरी बनवली जाते, ज्वारीची भाकरी बनवली जाते, मक्याची भाकरीसुद्धा बनवली जाते। पण आमच्या इकडे शक्यतो ज्वारीची भाकरी बनवली जाते व संक्रांतीला आम्ही बाजरीची भाकरी बनवतो। मी नाही तर दोन भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, परात घेतलेलं आहे व मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। आपण आता भाकरीला पाणी थोडं गरम करून त्यात उतवणी घेऊया, म्हणजे पिठाला चिकटपणा येईल व आपली भाकरी अजिबात असं ते जे काटते नाही ते खिसणार नाही। पिठाच्या अंदाजानुसार पाणी ठेवायचं आहे, म्हणजे किती भाकरीचं आपण पीठ घेतलेलं आहे त्यानुसार पाणी उकळायला ठेवायचं आहे। आता ते पाणी चांगलं उकळलं की आपण ते पिठात वतून घ्यायचं व असं उलथण्याच्या सहाय्यानं ते पिठात मिक्स करून घ्यायचं आहे ते गरम पाणी, म्हणजे पिठाला चिकटपणा येतो। चला तर आपण पीठ चांगलं मळून घेऊया, म्हणजे भाकरी आपली खूप छान येते। जेवढं चांगलं तुम्ही पीठ मळाल तेवढी भाकरी आपली चांगली येते। पीठ जर ताजा असेल, म्हणजे आत्ताच दळून आणलेलं असेल, तर गरम उतवणी घेण्याची काहीही गरज नाही, म्हणजे गरम पाणी त्यात घालण्याची काही गरज नाही। पण एक थोडे दिवस झालेलं जर असेल पीठ दळून आणून, तर गरम पाणी घेतलं तर भाकरी चांगली येते। इकडे तवा ठेवलेला आहे मी गरम होण्यासाठी। भाकरीला तवा चांगला तापावा लागतो। चला तर आपण पीठ चांगलं मळून घेऊया। जेवढं पीठ आपल्याला चांगलं मळून घेता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे। भाकरीबरोबर आपण झुणका भाकरीचीही टेस्ट खूप छान लागते, तसेच खरडा भाकरी। खरडा भाकरी तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्धच आहे, खूप छान लागते खरडा व गरम गरम भाकरी। तसेच दही खरडा ही शेळ्या भाकरीबरोबर खूप छान लागतो। भाकरीचं पीठ व्यवस्थित मळलं तर भाकरीचे जे काट असतात ते अजिबात चिरत नाहीत, त्यामुळे भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं व उतवणीचं प्रमाणही व्यवस्थित ठेवायचं, नाहीतर उतवणी जास्त झाली तरी पीठ पातळ होतं। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने पीठ एकदम असं घट्ट मळून घ्यायचं आहे। ते पातळ पीठ असं मळून घ्यायचं नाही, घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे ते। चला तर मी तुम्हाला आता भाकरी थापून दाखवते कशी करायची आहे ते। असं एक 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 भाकरीचं पीठ घेऊन परत ते मळायचं आहे चांगलं व त्यानंतर त्याचा गोळा तयार करायचा व त्याची भाकरी थापायची आहे। एकेकांना परातीत भाकरी थापता येत नाही म्हणून पळपुटवरही भाकरी थापतात, पण मी परातीतच भाकरी थापते। हे पहा, अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे व वाळलं पीठ थोडं खाली भुरभुरायचं आहे व ते पसरून पीठ त्यावर तो गोळा ठेवून असं भाकरी थापायची आहे। तुम्हाला मी दाखवत आहे या पद्धतीने भाकरी थापायची आहे। आपल्याला सवय झाली की भाकरी थापायला काहीही वेळ लागत नाही व अवघडही वाटत नाही, पण ज्या बायकांना भाकरी थापण्याची सवय नाही त्यांना जरा ते अवघड वाटतं। मला तर चपातीपेक्षा भाकरी करायला खूप आवडतं व मला खायलाही चपातीपेक्षा भाकरी खूप आवडते। हे पहा, माझी भाकरी थापून झालेली आहे। अशा पद्धतीने काटात भाकरी एकदम अशी पातळ थापायची आहे आणि जाड भाकरी करायची नाही। जाड भाकरी केली तर अजिबात ती चव लागत नाही। असं तव्यात टाकल्या लगेच त्याला गार पाणी लावून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने लावू शकता किंवा एखादं कापडही घेऊन तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने भाकरीला पूर्ण पाणी लावून घ्यायचं आहे। वरचं पाणी थोडं सुकलं की
ती भाकरी आपण पलटी मारून घ्यायची आहे, उलथण्याच्या सहाय्याने असं पलटी मारून घ्यायची आहे. चला तर आपण आता तोपर्यंत दुसऱ्या भाकरीचं पीठही मळून घेऊया. मी आणखीन एक भाकरी तुम्हाला थापून दाखवते कशा पद्धतीने भाकरी थापायची असते. हे पहा, पाच बोटाच्या सहाय्याने असं भाकरी थापायची आहे व नंतर थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताचा वापर करायचा व ती भाकरी चांगली थापून घ्यायची आहे. काटात व मधी एकदम अशी पातळ भाकरी करायची आहे, जाड भाकरी करायची नाही. जाड भाकरी अजिबात चांगली लागत नाही. अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे. कोणत्याही गोष्टीला आपण जेवढं मन लावून करू तेवढं ती गोष्ट चांगली होते. भाकरी थापतानाही तसंच आहे, मन लावून थापले की ती व्यवस्थित भाकरी तयार होते. हे पहा, भाकरी आता त्या बाजूनेही भाजलेली आहे व मी पलटी मारून इकडल्या बाजूनेही ती भाजत आहे. कोणीकडे भाकरी कच्ची आहे का आहे बघून ती सगळीकडे अशी भाजून घ्यायची आहे. हे पहा, माझी भाकरी पूर्ण भाजून झालेली आहे. आता मी काढत आहे व दुसरी भाकरी त्यामध्ये टाकत आहे. आता त्या भाकरीलाही आपण वरून पाणी लावून घेऊया. पाणी लावून घेऊन ते जरासं पाणी सुकलं की आपण पलटी मारून टाकायची आहे व ती भाकरीसुद्धा आपली भाजलेली आहे व दुसऱ्या बाजूने आपण ती भाजून घेत आहे. अशा पद्धतीने मी दोन भाकरी म्हणत जवळजवळ त्यामध्ये चार भाकऱ्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. भाकरी आपली खूप छान फुगलेली आहे व तिचा वासही खूप छान येत आहे. अशी करपूस भाकरी भाजायची म्हणजे तिची टेस्टही खूप छान लागते. आता मी शेवटची भाकरी टाकलेली आहे व तीही भाजून घेत आहे. भाजी भाकरी, मेथीची भाजी भाकरी किंवा झुणका भाकरी, खरडा भाकरी असं घेऊन शेतात जाऊन खायला तर ती मजा वेगळीच असते. शेतात तर त्याची टेस्ट वेगळीच लागते. अशा पद्धतीने आपली चौथी भाकरी ही भाजून झालेली आहे. मी आता ती काढून घेते. असं चांगलं सगळीकडे त्याला उलथण्यानं दाबून भाजून घ्यायचं. एक एक जण तवा उतरून गॅसवरही भाकरी अशी पलटी मारून भाजतात, पण मी तव्यातच भाजते. हे पहा, माझ्या चार भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. त्यांचा सुगंधही खूप छान येत आहे, असा करपूस वास येत आहे. खूप छान भाकऱ्या झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते.